ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. रस्ते सुरक्षा सप्ताहानिमित्त डेक्कन होंडा आणि श्री दत्ताजी भाले रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने डेक्कन होंडा वाळूज येथे श्रवण तपासणी आणि रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. रक्तदानाबद्दलचे फायदे याबद्दल यावेळी माहिती देण्यात आली. ज्यांनी रक्तदान केलं अशांना पुरस्कार देऊन सन्मानितही करण्यात आलं. ज्यांना काही कारणामुळे रक्तदान करता आलं नाही त्यांना मार्गदर्शनही करण्यात आलं. दरम्यान यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळाली. नागेश कुठारे उपसरपंच इसगाव. मागील 4 वर्षापासून डेक्कन होंडा या ठिकाणी मी रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी येतो. डेक्कन होंडा संदर्भात बोलायचं झालं तर मागील 10 वर्षापासून राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने ब्लड डोनेशन कॅम्प व इतर रोगनिदान शिबिराचे आयोजन या ठिकाणी केले जातात. या ठिकाणी सर्व कामगारांनी मोठ्या प्रमाणात या रक्तदान शिबिरामध्ये एक आपलं मोलाचं दान देऊन रक्तदान देऊन नेहमीच सहकार्य करत आलेले आहेत. या सध्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये रक्ताचा तुटवडा पडत आहे. या रक्ताच्या तुटवड्यामध्ये ह्या कोरोनाच्या अशा परिस्थितीमध्ये सुद्धा या ठिकाणी डेक्कन होंडाने रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. खरंच हे खूप मोलाचं योगदान म्हणावं लागेल. तरी या ठिकाणी मी सर्व कामगार कर्मचारी बंधूंना विनंती करतो की सर्वांनी या रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवून हे रक्तदान शिबिर यशस्वी करावे. धन्यवाद. द व्हॉइस साठी निलेश भारती, वाळूजे मॅडिसी, औरंगाबाद.